बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकसेना संघटनेच्या वतीनं अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात येत आहे, तर मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालू असा इशारा यावेळी लोकसेना संघटनेच्या वतीनं दिला गेलाय. बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करून सदस्यांची नावं आणि संपर्क सार्वजनिक करण्यात यावा. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र अल्पसंख्याक विभाग स्थापन करून विशेष राजपत्रित अधिकारी निवृत्त करण्यात यावे यासह विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कचेरीबाहेर केले जात आहे. दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागण्यांकडे देखील लक्ष वेधण्यात आले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अल्पसंख्याक कल्याण समितीचे सदस्य असून देखील ते या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे येत्या काळात या मागण्या मान्य न झाल्यास आमदार क्षीरसागर यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालू असा इशारा लोकसेना संघटनेच्या वतीने दिला गेलाय. आम्ही आज लोकसेना संघटनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत. आमची जी मागणी आहे प्रधानमंत्रीच्या 15 सूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी, तसेच जिल्ह्यातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाते, अल्पसंख्याक कल्याण समिती. गेल्या 3 वर्षापासून आम्ही समितीसाठी मागणी करत आहोत, परंतु आजपर्यंत जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करण्यात आली नाही. त्यासोबत इतर जिल्ह्यात पण समिती गठीत करण्यात आली नाही. आणि त्यासोबत 2012-13 बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद संलग्न 160 उर्दू बालवाडे मंजूर झाले होते, ते बालवाडे आज गायब झालेले. आमची मागणी आहे की ते बालवाड्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी. आणि मागच्या सरकारमध्ये एक आदेश निघाला होता की जे बालवाडे आहे अंगणवाड्यामध्ये रूपांतर करा. जिल्ह्यात नेमके किती उर्दू बालवाडे अंगणवाड्यामध्ये रूपांतर झाले याचा डेटा पण जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे अवेलेबल नाही. त्याचसोबत आमची प्रमुख मागणी आहे की राज्यातील इतर समाजासाठी बाटी आणि साठी सारखी एक संशोधन संस्था निर्मिती करण्यात आली, तसंच अल्पसंख्याक समाजासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्मिती करण्यात यावी. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य अल्पसंख्याक कल्याण समितीचे सदस्य संदीप भैया क्षीरसागर यांना आम्ही घेराव घालणार आहे आणि त्यासोबत तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत.